आणि ज्या वेळी खरोखर तुमच्यावरती खरोखर वाईट वेळ येते, तुमच्या मित्र तुमच्या मैत्रिणी कुणीही तुमच्या जवळ नसतात, लक्षात ठेवा. एका छोडा आमच्या गावामध्ये छोटीशी घटना घडली होती, तुम्हाला सांगतो. एक नाग्या नावाचं पोरगं होतं गावात येतो, या पोरांना माहित आहे, मस्तपैकी यांची आयडिया चाललेली असत्या. एखाद्या मित्राला फाडायचं म्हणलं की कसं फाडायचं, पार्टी देत नाही, मग कधी पार्टी द्यायची, बड्डेलाच गावतोय तो, तयारी केली आहे. ती नाग्या हुशार होतं, कुणाचं काही घेत पण नव्हतं आणि कुणाचं काही देत पण नव्हतं. पण त्या पोरान ठरवलं यावेळी नाग्याला फाडायचं म्हणजे फाडायचं. नाग्याचा बड्डे उद्या होता, पोरांनी लगेच एक ग्रुप तयार केला, नागेशराव युवा मंच. खाली 50 पोरांना विचारलं कुणाकुणाला पार्टी पाहिजे, सगळ्यांची नावं ऍड केली त्या पार्टीमध्ये. सगळ्या पोरांची नावं ऍड झाली. नाग्या रानात नालं वैरणी, वैरणीचा बिंडा घेऊन चौकात असं अडवलं, म्हणले काय नेते कुठं कसा काय दौरा. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आई या शब्दामध्ये तुमच्या काळजापर्यंत घुसायची ताकद आहे की नाही, एक नेते या शब्दामध्ये तुमचं आयुष्य बर्बाद करायची पण ताकद आहे. लक्षात ठेवा, जसं त्या नाग्याला पोरं म्हटली काय नेत कुठनं कसं काय दौराज, त्या नाग्याला पण माहित होतं रानात नालुई, पण लगेच 12 इंचाची 36-56 इंचाची झाली. नाग्या म्हणला काही नाही, गेलतो तालुक्याला, जरा येता येता वैरणीचा बिंडा घेऊन आलो. ते माहित आहे म्हणले उद्याचं कसं काय नियोजन. नाग्या म्हणला कसलं नियोजन, काय असं काय करताय. नागेशराव तुम्ही युवा मंचाचा अध्यक्ष म्हणला, या तरुण पिढीचं नेतृत्व तुमच्याकडं, तरुण पिढीचा आधारस्तंभ तुम्ही. नाग्या म्हणलं हे कधी झालं. अहो म्हटलं मोबाईल बघा. नाग्यानं काढला मोबाईल, बघतय वर डीपी आपला, 50 पोरं खाली. नाग्याला बरं वाटलं, आईला माझ्या अंडर 50 पोरं आहे ती मला माहितच नाही, म्हणलं हे कधी घडलं. पोरं म्हणली तू काही टेन्शन घेऊ नका नाग्या, नागेशराव काही काळजी करू नका म्हणले, फक्त उद्याचा कार्यक्रम नियोजन कसं कसं सांगा. नाग्या म्हणला कसला कार्यक्रम. उद्या सकाळी 8 बरोबर चावडी तुमचा सत्कार असेल म्हणला, 9 उपहाराचा कार्यक्रम, 12 आमदाराची मीटिंग, संध्याकाळी 5 पुढील भविष्य वाटचालीवरती चर्चा, आणि रात्री मग जेवण. नाग्याला सगळं विचित्र वाटत होत. आईला काय भारी गंमत आहे म्हणली, एकाच रात्रीत मी कसा काय नेता झालो. नाग्या घरी गेलं, झोपतोय कुठलं रात्रभर टेन्शन मध्ये, आता मी नेता झालोय, 50 पोरं माझ्या पाठीमागं, मला माहित पण नाही. पण त्याला कुठं माहित आहे, हुडी घालून काटच्या बसवले. सकाळी उठलं, घेऊन इथला पांढरा ड्रेस काढला, आईकडनं थोडं पैसे घेतलं, वडिलाकडनं घेतलं, साठवणीतले घेतलं, असं चौकात इथं उभं राहिलं. जी पोरगा येईल ती नाग्याच्या बाजूनं, नागेशराव असे होते, नागेशराव असं केलं. नाग्यानं आयुष्यात काय काय केलं नव्हतं ह्याला पण माहित नव्हतं, ती त्या पोरांनी सांगितलं. नाग्या एकदम ताटून बसलं, उपहाराची वेळ झाली. जी कुणी आयुष्यात घरात काय खात नव्हतं हादरलं, 5000 नाग्याचं बिल गेलं डायरेक्ट आमदाराच्या भेटीला. आमदारांना काही घेणं ना देणं, 50 पोरेच्या मागे लगेच सत्कार केला, 2-4 फोटो काढलं. नाग्याला वाटलं आता खरंच मी नेता झालोय, कारण आमदारांनी सांगितलं अर्ध्या रात्रीला फोन लावा, मी नागेशराव तुमच्या पाठीमाग आहे. नाग्याचं सगळं जगच उलट झालं होतं. संध्याकाळी भविष्य पुढच्या भविष्यावर चर्चा, म्हणजे नाग्याला वाटलं आता काहीतरी मोठा कार्यक्रम असेल. पुढच्या वाटचालीवरती चर्चा म्हणजे काय, राज्याला कुठल्या ढाब्यावर जायचं, कुठली क्वार्टर फोडायची, घरात सरमाडी दिशी घेणारी. पण नाग्याच्या बर्थडे दिवशी हायफाय खंब आलं, सगळं ठरलं, ढाबा ठरला, ऑर्डर दिली, तिथे गेली, तुम्हाला सांगतो सगळी मस्तपैकी जेवणाची तयारी झाली. नाग्यानं पण मित्रांच्या आग्रहावर असतो 2-4 पॅक मारले, कारण त्याला सांगितलं तुला जर नेता बनायचं असेल तुला हे केलंच पाहिजे. नाग्यानं पण पॅक मारले, नाग्यात टुंड झाला, सगळी नाचत होती, केक कापायची वेळ झाली. नागे एकदम टुंड होता, असा चाकून केक कापण्यार इतक्यात एक पोरगा आलं, म्हणलं अय नागेशराव असं कुठं असतंय मी, एवढा मोठा नेता चाकून केक कापायचा, मग तलवार. नाग्याच्या हातात कोणीतरी तलवार दिली, तलवारीनं केक कापला, केक वाटप झालं ढाब्यावरती, जबरदस्त जेवण झालं, रातभर धिंगाणा झाला. 4:15 नाग्या डुलत 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 घरी आला. आई बापाला राग आला, पण आई म्हणली असू द्या. अरे ज्या दिवशी काहीतरी संकल्प करायचा असतो पोरांना नवीन, त्या दिवशी पोरगं दारू पिऊन घरी आलं, बापाला आईला वाईट वाटलं, पण असू द्या म्हणले आपलंच पोरगा आहे. उद्या सकाळी सांगू, वर्षातला एकच दिवस आहे. नाग्या झोपला, स्वप्नातच झोपला होता, कारण नाग्या आता नेता झाला होता, 50 पोरं त्याच्या पाठीमागं होती, नागेशराव युवा मंच होता. जसा नाग्या सकाळी उठला, मस्तपैकी तोंड धुऊन जाणार, एवढ्या दारात पोलीस गाडी टॉय 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 करत पोलीस गाडी आली. नाग्याला वाटलं माझं एवढं मोठं वोटिंग वाढलं का, मला डायरेक्ट प्रोटेक्शन. नाग्या बाहेर गेला, पोलीस म्हणलं नागेशराव इथंच राहतात का, तो म्हणला मीच नागेशराव, चला म्हणला बसा गाडीत. गाडीत का बसायचं, नाही हे बघा फोटो, रात्री तुम्ही तलवारीनं केक कापलेलं आहे. नवीन पोरांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे. आई बापाले हातपाय जोडलं, अरे बाबा असं आमचं पोरगं नाही, आमचं पोरगं कालच गेलतं, ते काहीतरी ग्रुप होता. नाग्या म्हणला आईला काळजी करू नको,
तू टेन्शन घेऊ नको, 50 पोरं माझ्या पाठीमागे आहेत. काय करतात पोलीस? लगेच एक आमदारला फोन पुरवला, कालच आमदारांनी सांगितलंय अर्ध्या रात्री फोन करा म्हणून. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तू फक्त पोरांना जाऊन तलवार दिवडी घेऊन ये. नाग्याला पोलीस घेऊन गेले, आई प्रत्येकाच्या वडील प्रत्येकाच्या दारात गेलं. पोरं म्हणले आम्हाला काय माहित नाही, नाग्यानं पार्टी दिली होती. 5व्या मिनिटाला ग्रुप डिलीट झाला, तिथं कोणी काही सुद्धा नव्हतं. नाग्या एकटंच होतं, हातात असा वरती येळा धरलेला फोटो एकट्याचाच होता, काही सुद्धा नव्हतं. आईनं प्रत्येकाच्या दारामध्ये गेली, पोरं म्हणली आम्हाला काही सुद्धा माहित नाही. आमदाराला फोन लावायचा प्रयत्न केला, आमदार म्हणला असल्या पोरांच्या मागे आम्ही काही राहत नाही. शेवटी पुन्हा आई वडील त्या पोलीस स्टेशनला आले, पोलिसाचे पदर पसरले, काही करा तर आमच्या पोरग्याला सोडा. पोलीस म्हणले आम्ही काही करू शकत नाही, एखादा चांगला वकील बघा आणि तुम्ही पोराला सोडवा. आई वकिलाकडे गेली, वकिलाला वाटच बघत होता, चांगला भीती गाठली, मोका लागल, लय डेंजर काम आहे, पैशाचा खर्च आहे. पुन्हा आई वडील सगळ्या मित्राकडे गेले, कुणी एक रुपये दिला नाही. नातलगांच्याकडे गेले, नातलगाने उद्धार करायला चालू केला. प्रत्येक नातलग म्हणले असलं कार्ड जन्माला घालण्यापरीस वाजूट राहिलेलं बरं असता. आई वडिलाचे डोळे पाडवले एका पोराच्या चुकीमुळं, त्यांना शिक्षा भेटली होती. सर्व पाहुण्याचे घरदार फिरून झाल्यानंतर स्वतःच्या घरावरती कर्ज काढलं, थोडस दागिनं विकलं, पैसे भरलं आणि नाग्याला घरी सोडून आणलं. ज्यावेळी नाग्या घरी चालला होता त्यानं पाहिलं, त्या चौकामध्ये त्या पोरानी दुसऱ्या कोणाला तरी नागेशराव केलं होतं, दुसऱ्या कोणाला तरी बर्थडेची तयारी चालू केली होती. त्यावेळी नाग्याला कळलं, या स्वार्थी जगामध्ये बघा, या स्वार्थी जगाच्या स्वार्थी नात्यामध्ये कधी कधी आपलं मन सुद्धा फसतं. बघा आयुष्यामध्ये तुमचे असं प्रसंग येतील, लक्षात ठेवा, स्वार्थी जगाच्या स्वार्थी नात्यामध्ये आपलं सुद्धा मन कधी कधी फसतं. संपता माया सरते माया, खिशातली माया संपली की प्रत्येकाची माया सरते, लक्षात ठेवा. संपता माया सरते माया, सोबतीला कुणीच नसतं. त्यावेळी कळतं तुम्हाला स्वार्थी जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणार आईशिवाय कुणीच नसतं, आई वडिलाशिवाय कुणीच नसतं.